नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राजीव. आणि मी माणिक. माणिक, आपण गोनी दांडेकरांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या वाङ्मयाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल भरभरून बोललो. आता त्यांच्या घरी डोकावूया का? हो रे, पण तेवढ्यासाठी आपल्याला तळेगावला जायला हवं. त्यांचा पत्ता नेमका काय आहे ते विचारूनच निघायला हवं ना. नाही, त्याची काही गरज नाही बरं का. हो, कारण आपण तळेगाव स्टेशनवर उतरलो आणि गावात चौकशी केली तर कोणीही आपल्याला त्यांच्या घरी पोहोचवेल. काय सांगतो? हो, इतके गोनीदा म्हणजे अप्पा तळेगाव दाभाडे या गावाला माहिती आहे. अगं, त्यांना शेजारी त्यांच्याकडे येणारी जी पत्र आहेत ना, ती सुद्धा तळेगाव दाभाडे पुणे या पत्त्यावर येतात. त्यासाठी पेठ, गल्ली, घर नंबर, जवळची खूण असं काही लिहायची गरज नसते. हो, पण आज आपल्याला त्यांची कन्या आणि आपली सुहृद असलेली वीणा म्हणजे डॉक्टर वीणा देव हीच आपणच्या घरी घेऊन जाते. या घरात ते 1949 साली राहायला आले. इथंच त्यांचं जवळजवळ सर्व लेखन झालं. तेच त्यांचं खऱ्या अर्थानं पहिलं घर. आधी ते औंध संस्थानात पुण्यात काही काळ राहिले होते. ते तळेगावला राहायला आले ना तेव्हा तळेगाव अगदी छोटस गाव होत. तिथली हवा कोरडी आणि उत्तम म्हणून ते तिथे टीबीचं सॅनिटोरियम पण होत ना. हो रे, आणि तळेगावच्या शेजारीच देहू, भंडारा डोंगर आणि भोवतालच्या टेकड्यांनी सजलेला परिसर. शिवाय या सर्वांनी इतकीच महत्वाची गोष्ट म्हणजे अप्पांच्या खिशाला परवडेल अशी जागा तिथे त्यांना मिळाली. तसंच मुंबई पुण्याच्या रस्त्यावरचं हे गाव अनेक अर्थाने सोयीचं होतं त्यांना. आणि ह्या जागेला अप्पांच्या दृष्टीने फार महत्व होतं बरं का. हे घर विठ्ठल मंदिराच्या वाड्यात होतं. त्या विठोबाच्या देवळात तुकारामांनी कीर्तन केलं होतं. गावाशेजारी भंडारा डोंगर जिथे तुकारामांनी गाथेचे अभंग लिहिले. आणि तरुण वयात अप्पांनी खालच्या गावातून माधुकरी मागून राहून तिथेच गाथा पाठ केली. तो भंडाराही अगदी सहज चालत जाण्यासारखा होता. हे सगळं वातावरण अप्पांना आवडण्यासारखंच होत. हो, आणि विठ्ठल मंदिरातलं हे घर म्हणजे पहिल्या मजल्यावरच्या 4-5 खणांची जागा होती. पुढच्या बाजूला एक पत्रा होता. त्या पत्र्याच्या जागी पुढे एक छोटीशी खोली बांधली गेली आणि त्या खोलीच्या पुढे गॅलरी होती. आणि त्या गॅलरीतून सुपत्तीचा डोंगर दिसत असे. अरे वा, कसा तर कॅमेराचा कोण पकडावा तसा. आणि घराच्या खिडकीतून देवळातलं प्रवेशद्वाराजवळच कासव दिसत असे. अरे वा, अप्पा घराचा हा नवा भाग म्हणजे ती खोली स्वतःसाठी स्वतःच्या लेखनासाठी वापरत बरं का. पांढऱ्या शुभ्र नितळ चतकोरांवर ते लिहित, मांडीवर पाट घेऊन त्या कागदांवर हिरव्या शाईनी ते ओळी मागून ओळी लिहित बसले आहेत. पानावर देखणी रेखीव अक्षरे उतरत आहेत. हे दृश्य फार मनोहारी दिसते. पुढे त्या लेखकाच्या खोलीत एक घडीची खुर्ची देखील आली. तिच्यात उशी टाकून ते बसत आणि लिहायला लाकडाचं पॅड घेत. लेखकाच्या घरातला दिवस फार लवकर सुरू होईल त्यांच्या. अरे, खुर्ची भोवती सुद्धा त्यांना लागणाऱ्या पुस्तकांचा पसारा असे बर का. गॅलरीचं दार आणि खिडकी याच्यामध्ये पुस्तकांसाठी फळ्या ठोकलेला असत. त्यावर एका बाजूला अप्पांची पुस्तकं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सतत वाचनात आलेली पुस्तकं, म्हणजे सकल संत गाथा, ज्ञानेश्वरी गाथा, पेशवेकालीन महाराष्ट्र, शिवचरित्र अशी काही पुस्तकं. सगळी खोलीच पुस्तकमय होती. काही भेट आलेली तर काही मुद्दाम वाचायला आणलेली. शिवाय सत्यकथा, साधना, किर्लोस्कर यांच्यासारखी मासिकही रचून ठेवलेली. पुस्तकांच्या फळ्या नेहमी ओसंडून वाहत असल्यासारख्या असायच्या, पण त्याखाली जमिनीवरही पुस्तकांचे ढीग. आणि शिवाय अप्पांच्या कित्येक वाचकांची शेकडोच्या संख्येनं येणारी पत्र खुर्ची भोवतीच्या जागेत ती देखील आहेतच की. अप्पांना ती टाकवत नाही. ती पुन्हा पुन्हा वाचायचा आनंद ते घेत असतात. खुंटीला तारकेच्यात अडकवलेली खूप पत्र आहेतच. या पुस्तकांच्या ढिगाऱ्यामागे असलेल्या भिंतीवरच्या खुंटीला अप्पांचं नेहरू शर्ट टांगलेलं आहे. पण अप्पा घरातच काय, बाहेर देखील बऱ्याच वेळेला बंडीसारख्या उपवस्त्रावरतीच असायचे. आणि या सगळ्या पुस्तकांवर ना खेड्यातल्या मातीच्या धूळ असे ती रोज झटकणं हा एक निराताईना उद्योगच असायचा. हो, कारण लेखकाचं घर शेणानं सारवावं लागे.
तेळगावात त्यावेळी तशी फरशा घातलेली कितीतरी घरं होती, पण ह्या घरातली जमीन तात्पुरत्या सिमेंटचा कोबा केलेली आणि स्वयंपाकघरात तर साधी चोपलेली जमीन. अप्पा आणि नीराताई दोघांनाही सारवलेली जमीन आवडी. त्यासाठी शेण गोळा करणं, जमीन चोपून चापून घट्ट सारखी करणं आणि मग सारवणं हे काम घरातलं त्रिकूट करत असे. त्रिकूट म्हणजे नीराताई, लहानाची मोठी होत असलेली वीणा आणि दस्तूर खुद्द लेखक. लहानाची मोठी होत असलेली वीणा. एकूण काय की तळेगावला अप्पा स्वतःला आवडेल आणि खेडेगावाला शोभेल असे राहत. औंधाच्या पंडित सातवळेकरांच्या पुरुषार्थ या मासिकाच्या सहसंपादकाच्या नोकरीनंतर त्यांनी नोकरी केलीच नाही. पुढे लोकल न जायचं त्यामुळे कुठे प्रश्नच नसायचा. दिवसभर त्यांचा आपट्या आपट्यानं लेखन चालू असायचं, नाहीतर वाचन फावल्या वेळात खड्यांना, खड्यांना म्हणजे त्यांनी जमवलेल्या खड्यांना घासून आकार देणं आणि आपल्या वस्तू संग्रहाची उचक पाचक. लिखाणाचा विषय डोक्यात घुळवत अप्पांचं अस्वस्थपणे फेऱ्या घालणं, छोट्या मोठ्या निमित्तानं न कंटाळता जिना उतरून जाणं हे सतत चालू आहे. या अस्वस्थतेमुळेच त्यांचं लेखन ताजेपणानं उत्कटतेनं मांडलं जातं. जवळजवळ 50 वर्ष त्यांनी लेखन कामाठी केली, त्यासाठी अपार कष्ट केले. त्यांच्या दिनक्रमातून नवीन माणसासाही त्यांचा किंवा त्यांनी केलेल्या कष्टांचा अंदाज येईल. त्यांचे दिवसातले 8-9 तास लेखनात जायचे. पत्नी नीराताई आणि कन्या वीणा यांचे सगळे व्यवहार त्यांच्या भोवतीच चालत, पण अप्पांच्या मग्नतेत काही भिक्षेप येत नसे, त्यामुळे खाडाखोड होत नसे, ते सलगपणानं लिहित. पण अर्थात पत्नी आणि कन्या त्यांच्या लेखनात अडथळा येणार नाही अशाच वावरत. पण विविध वयाचे विविध प्रकारचे मित्र परगावाहून त्यांना तळेगावला येऊन आवर्जून भेटायला आले, त्यांचे चाहते, हे वळण भेळेचं बंधन कसं पाळणार. काही लोक आधी पत्रानं कळवून येत तरी अनेक जण अचानकच येत. पण येणाऱ्या प्रत्येक अतिथीचं स्वागत होत असे. स्वतः अप्पा आणि नीराताई त्याबाबत खबरदारी घेत, त्यासाठी स्वतःची कोणतीही गैरसोय सोसायची त्यांची तयारी असे. अप्पा कुशल फोटोग्राफर होते, त्यांच्या फोटोग्राफीचं सामान ठेवायला नीराताईंच्या जुन्या दुपट्याच्या कपाटाला पत्रे लावून घेतले होते. त्यात त्यांच्या 1000 निगेटिव्ह अनेक एन्लार्जमेंट ठेवलेले असत. हो, आणि जिना आणि गॅलरी यांच्या सांध्यावर एक मजबूत खोल कपाट केलं होतं. त्यात अप्पांनी गोळा केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मग तोफेचे गोळे, त्यातल्या शिशाच्या गोळ्या, सातवाहनकालीन विटा, लोथलच्या उत्खननात खापराचे तुकडे असं कितीतरी असायचं. काय काय जमवलं होतं रे त्यांनी. एवढंच काय की त्यांच्या संग्रहामध्ये आणखीही कितीतरी वस्तू होत्या. बुधगावकरांच्या म्हणजे बुधगावच्या पटवर्धनांच्या घरातले ऐतिहासिक तलवार होती आणि काठीत लपवलेली गुप्ती होती, कट्यार होती, पुष्कळ जुनी नाणी होती. शिवाय अनगड सुंदर खड्यांचाही संग्रह तिथेच होता, त्यांना आकार द्यायची साधनही तिथेच होती. त्यातून आपांनी कितीतरी सुंदर आकाराचे आणि रंगांचे खडे तयार केले. घराच्या मधल्या भिंतीजवळ बर का कित्येक वर्ष पत्र्याच्या डब्यावर गाद्या ठेवून एक बैठक केलेली होती. तिथे पुढे मग एक लोखंडी कॉट आली, ती अप्पांची दुपारच्या वामक पुक्षीची जागा. तिथं पवडून ते रोजची वर्तमानपत्र निवांतपणे वाचत. रेडिओ हा अप्पांचा खास मित्र, तोही त्यांच्या खुर्चीजवळच होता. दिवसभर लागणाऱ्या बातम्या, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ते कायम ऐकत, गाणं ऐकत, कानात साठवत, ते लिहित बसलेत असं चित्र बऱ्याच वेळा दिसे. आणि याच्या खेरीज कुमार गंधर्व, किशोरीबाई, सलामत नजाकल झाली यांच्या लॉंग प्ले रेकॉर्ड्स असतच असत. शिवाय लता, आशा, एस डी बर्मन यांची चित्रपट गीतही ते ऐकायचे. बर का तळेगावात अनेकांना आपण नेमकं काय करतात, त्यांचं साहित्यात आणि समाजात काय स्थान आहे याची कल्पनाच नव्हती. हा लाडीवाला बाबा कोणीतरी वेगळा दिसतो. एक तर नोकरी करत नाही, तळेगावात असला तरी घरी असतो, नाही तर परगावला जातो सारखा. मात्र त्याच्याकडे गाड्या घोडे घेऊन माणसं येत असतात एवढं त्यांना ठाऊक होत. पण हा दाढीवाला बाबा जाता येता आपल्याशी बोलतो
आपल्या कामात त्याला रस असतो हेही त्यांना ठाऊक होतं. आणि निराताईंनी म्हणजे माईंनी, वीणाच्या आईनी, गावातली माणसं आपल्या मायेनं सांभाळली होती आणि व्यवहारानं देखील. त्यामुळे दांडेकरांचं घर म्हणून तळेगावात त्याला एक वेगळं आणि मानाचं स्थान होतं. पण पुढे पुढे साहित्य विषयक संस्था, वाचनालय यांचा या घराशी संबंध जोडला गेला आणि तळेगाव हे दांडेकरांचं घर असलेलं गाव म्हणून साहित्य विश्वात ओळख झालेला लागली. खरे आपण सगळं यश, अनेक पुरस्कार, बक्षीस, वाचकांचं उदंड प्रेम या तळेगावच्या घरातच मिळालं होतं. आणि माईंनी आपांची मनमुराद भटकंती खरं तर फकिरीच म्हणायला हवं आणि मिळणाऱ्या पैशांची अनियमितता ही मनापासून सगळं स्वीकारलेलं आणि त्या घराचं घर पण सांभाळलं होतं, राखलं होतं. काहीच्या स्पष्ट वक्त्या असलेल्या माई मुळात खूप मायाळू आणि प्रेमळ होत्या. त्यांनी गोनीदांना मोकळं सोडल्यामुळेच तर आज संसार या घरानं साजरा केला होता. आपांच्या खरंच म्हणजे आपांचं भटकं कलंदर आयुष्य माईंनी आनंदानं निभावून नेलं. आपांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि वाढत्या वयोमानामुळे त्यांना तळेगाव सोडावं लागलं. आपांना सेरेब्रल स्ट्रोकचा अटॅक आला आणि त्यांना खुर्चीत बसवून पुण्यातल्या वीणाच्या घरी दुसऱ्या मजल्यावर आणावं लागलं. तेव्हाच त्यांनी तत्वत पुण्याला यायचं कबूल केलं. सहकार नगर मध्ये वीणाच्या घराच्या समोरच प्रशांता मध्ये त्यांना एक छान हवेशी घर मिळालं. वीणा आणि विजयदेव या उभयतांनी तिथे देखील लेखकाचं घर दिसावं अशीच रचना केली. तिथे देखील आपांचं लेखन चालूच होतं गादीवर बसून, पण लिहिण्याचा वेग कमी झाला होता. तसंच त्यांचे बाकीचे छंदही त्यांना बाजूला ठेवायला लागले. खरंय आपांचं बोलणं सुद्धा आधी बेल्स पालसी नंतर आणि नंतर पक्षाघातामुळे अत्यल्प राहिलं. त्यांचं गडगडाटी हसणं, अस्वस्थपणे फेऱ्या मारणं, सातत्यानं लेखन करणं जणू काही तळेगावातच राहिलं. आपांना बाबा बोरकरांच्या कविता फार आवडत असत. आप्पा थकलेत, बोलू शकत नाहीत, नीट चालूही शकत नाहीत हे ठाऊक असूनही कवी बोरकरांची लेख पद्मा वज्रम आणि तिचे पती आवर्जून या घरी आले आणि अखंड दीड तास त्यांनी बोरकरांच्या कविता आप्पांना ऐकवल्या आणि सगळ्या वृत्ती ताज्या असल्यासारखे आप्पा त्या मनापासून ऐकत राहिले. आप्पांच्या कादंबऱ्यांचं अभिवाचन वीणा, विजय आणि सारे कुटुंबीय करतात आणि त्यांचा शब्द फारसा उमटत नसतानाही आप्पांचं घर शब्दामध्येच रमणारं घर ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण घराच्या भिंतींना त्याची सवय झाली आहे ना. माफ करा आवाज जरा दाटून आलाय, पण शब्दांच्या श्रीमंतीचं लेणं लावलेल्या कोनीदांना किंवा त्यांच्याच शब्दात रमणारं घर आपण पाहिलं. किती वेगळ्या आणि अनोख्या घरकुलात जाऊन आपण त्यात रमलो की नाही, हो ना. आता आज इथे थांबूया का, परत भेटूच मराठी खिडकीतून. मराठी खिडकीतून तुम्हाला मराठी खिडकीतून हा आमचा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही आम्हाला जरूर फेसबुकवर सांगा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींनाही जरूर ऐकायला सांगा. सांगाल ना. पुन्हा भेटूया मंगळवारी मराठी खिडकीतून फक्त IVM पॉडकास्टवर.